दोन दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि देशामध्ये एनडीएला बहुमत मिळालेलं आहे. खरं तर उद्या एनडीएच्या घटक पक्षांच्या खासदारांची बैठक होणार आणि त्यासाठी राजधानी नवी दिल्लीमध्ये सगळे शिवसेनेचे खासदार दाखल झालेले आहेत. श्रीरंगाप्पा वारणे आहेत माझ्यासोबत. आप्पा, खरं तर अभिनंदन तुमचं. तिसऱ्यांदा तुम्ही खासदार म्हणून राजधानी नवी दिल्लीत आणि तेही महाराष्ट्र सदनामध्ये आले आहात. काय पहिली प्रतिक्रिया? खरं तर देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेने माझ्या बाजूने कौल दिला, त्या जनतेचं मनस्वी आभार व्यक्त करतो. देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या लोकसभेच्या या सभापतीपदी मला काम करण्याची संधी मिळाली आणि या माध्यमातून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाच्या लोकसभेमध्ये मी पोचलेलो आहे. मी मनस्वी मतदाराचा आभार व्यक्त करेन. महायुतीचा घटक पक्षाचा पदाधिकारी म्हणून एनडीएच्या बैठकीला आम्ही उद्या दिल्लीमध्ये जाणार आहे आणि त्या माध्यमातून, त्या बैठकीच्या माध्यमातून आज दिल्लीमध्ये आलेलो आहे. श्रीकांत शिंदे आहेत. श्रीकांतजी, तुम्ही देखील आलेला आहात दिल्लीमध्ये, काय पहिली प्रतिक्रिया? आनंद आहे. पुन्हा तिसऱ्यांदा दिल्लीमध्ये जे आहे संसदेमध्ये कल्याण लोकसभेचं नेतृत्व, महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. मी सर्व मतदारांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की तिसरी वेळ, मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे की तिसरी वेळ संसदेमध्ये येणं, निवडून तेही मोठ्या मताधिक्याने. आणि पुन्हा तिसऱ्यांदा मतदारांनी विश्वास दाखवला, पक्षाने विश्वास दाखवला, एनडीएने विश्वास दाखवला आणि गेल्या वेळेपेक्षा चांगलं कारकीर्द जी आहे ती यावेळेची असेल. शिवसेना घटक एनडीएमधला तिसरा मोठा पक्ष आहे. काल मुख्यमंत्री आले होते, उद्या देखील तुम्ही भेटणार आहात. गटनेतेपदी तुमची नियुक्ती झाल्याची चर्चा सुरू झाली. अरे बाबा, तुम्हाला कुठून ही माहिती मिळते मला कळत नाही. याच्यावरती जे आहे, मला वाटतं हा पूर्ण अधिकार जो आहे पार्लमेंटरी पार्टीचा आहे, पक्षाचा आहे, त्याच्यावरती जे आहे अजूनपर्यंत चर्चा झालेली नाही. चर्चा झाल्यानंतर जे आहे त्याच्यावरती कोण योग्य असेल त्याच्यावरती शिकामोर्तब होईल. पण दोन टर्म तुम्हाला काम करण्याचा अनुभव आहे, त्यामुळे तुम्हाला संधी मिळाली तरी काम करायला आवडेल. मला वाटतं हा सगळा पक्ष नेतृत्वाचा आणि पक्षाच्या आमच्या सहकाऱ्यांचा. इथे जे आहे डेमोक्रेसी आमच्या पार्टीमध्ये, एकाधिकारशाही नाही आहे. निश्चितच हे श्रीकांत शिंदे होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या पक्षामध्ये डेमोक्रेसी आहे, एकाधिकारशाही नाही आहे. नरेश मस्के आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न. अभिनंदन, खासदार म्हणून तुम्ही राजधानी नवी दिल्लीमध्ये आलात, काय प्रतिक्रिया? खूप आनंद होतो आहे. जुने दिवस आठवले, विद्यार्थी चळवळीतला नरेश मस्के, सामाजिक प्रश्नांवर, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणारा नरेश मस्के आज ह्या ठिकाणी खासदार म्हणून येतो आहे. खासदार म्हणून येताना एक झेंडा लावणारा कार्यकर्ता आज खासदार म्हणून या ठिकाणी आला आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा करिश्मा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ठेवलेला विश्वास आणि माझ्या ठाणेकर जनतेने ठेवलेला विश्वास यांच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही. ज्या कामाकरता या ठिकाणी मला पाठवलं आहे त्याच्याशी प्रामाणिक राहील याचं भान प्रत्येक वेळी दिल्लीत आल्यानंतर ठेवेल, एवढंच या ठिकाणी. नरेशजी, राज्यामध्ये शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, तीच जबाबदारी दिल्लीमध्ये तुम्ही पार पाडणार आहात? नक्कीच. नरेश मस्के आणि शिवसेना हे कधीच वेगळं होऊ शकत नाही. शिवसेनेचे विचार, शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब यांची भूमिका ही दिल्लीमध्ये सुद्धा मांडणार. हे नरेश मस्के होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शिवसेनेची भूमिका मांडणार आहे. संदीपान भुमरे आहेत आपल्यासोबत. भुमरे साहेब, स्वागत आहे तुमचं. प्रतिक्रिया, पहिली प्रतिक्रिया. एक मिनिट. नाही, प्रतिक्रिया चालतात. देतो ना पण ती चाल. राज्यात मंत्री म्हणून तुम्ही काम केलेलं आहे आणि आता दिल्लीमध्ये येत आहे. याच्या आधी 5 वर्ष मंत्री म्हणून काम केलं, आता खासदार म्हणून दिल्लीत आलेलो आहे आणि जे काही काम मला करता येईल जिल्ह्यासाठी, मराठवाड्यासाठी, ते काम निश्चित मी करण्याचा प्रयत्न केला. राज्यामध्ये मंत्री म्हणून तुमच्या कामाची खरं तर खूप चर्चा झाली होती आणि खास करून संभाजीनगरची निवडणूक खूप चर्चेची झाली होती, आता तुम्ही दिल्लीमध्ये. संभाजीनगरची चर्चा ही अनेक महिने चालली. कोण येणार, कोणाला उमेदवारी मिळणार, शेवटी उमेदवारी महायुतीची मला मिळाली आणि कोण निवडून येणार तर शेवटी महायुतीचा उमेदवारच निवडून आला हे सगळं मतदारांनी दाखवून दिलं. निश्चितच हे संदीपान भुमरे होते आणि जसं मराठवाड्यासाठी आपण काम केलं तसंच काम मराठवाड्यासाठी राजधानी नवी दिल्लीमध्ये करणार आहोत अशी प्रतिक्रिया देखील या ठिकाणी संदीपान भुमरेंनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन राजू गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.